नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. गाथा शौर्याची या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक आणि सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि जगभरात सगळीकडेच वंदिले जातात. शत्रूविरोधात लढ्या करता महाराष्ट्रातल्या डोंगर दऱ्यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठा साम्राज्याचं बीजारोपण केलं. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल साम्राज्य बलाढ्य जरी असली तरी महाराष्ट्रामध्ये त्यांची सगळी भिस्त ही इथल्या स्थानिक सरदार आणि किल्लेदारांवर होती. हे सरदार आणि किल्लेदार जनतेवर अन्याय आणि अत्याचार करत असत. शिवाजी महाराजांनी या अन्याय अत्याचारातनं जनतेची सुटका केली आणि उत्तम शासनाचं एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवलं. या स्वराज्य निर्मितीच्या काळामध्ये त्यांना अनेक पराक्रमी मावळ्यांची आणि शूर सरदारांचीही मदत लाभली. अशाच शूर पराक्रमी सरदारांपैकी एक हिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनानी हंबीरराव मोहिते. बहरोलखान शिरजोर झालेला होता. त्या बहरोलखानाला अंगावरती घेऊन परत विजापूरच्या हद्दीत ढकलण्याचं काम हंबीररावांनी मोठ्या शर्थीने केलं आणि त्या पराक्रमावरती खुश होऊन 1674 मध्ये महाराजांनी चिपळूणला हंबीररावांची सेनापती म्हणून नियुक्ती केली आणि त्यांना हंबीरराव असा किताब दिला आणि त्याच्यानंतर मराठ्यांच्या इतिहासात हंबीरराव मोहिते म्हणून ओळखले गेले. हंबीररावांनी त्यांच्या छोट्याशा कारकिर्दीत असामान्य असा पराक्रम गाजवला. हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता आणि म्हणूनच निजामशाहीनं त्यांना बाजी हा किताबही दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्यानं घाटगे आणि घोरपडे घराण्यांची सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातले संभाजी आणि धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामीलही झाले. संभाजी मोहिते आणि धारोजी मोहिते त्या काळातले अतिशय पराक्रमी असे सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा थेट आदिलशाहीच्या फरमानामध्ये देखील बघायला मिळते. स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळेला संभाजी मोहिते हे शहाजीराजेंच्या लष्करात सहहवालदार होते. ते पुढे कर्नाटकला गेले, मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला आणि भोसले घराण्याशी पुन्हा एकदा नातं निर्माण केलं. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते उर्फ हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळं मोहिते घराणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी जवळचं घराणं झालं. हंबीरराव मोहिते यांना आपल्या कर्तबगार घराण्याचा वारसा लाभल्यानं आपल्या पूर्वपूर्वजांप्रमाणेच ते अतिशय शूर होते. कोणतंही संकट का असेना, त्याला निधड्या छातीनं सामोरं जाणं ते आपला धर्म मानत असत. प्रथम हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सेनेत सेनानी म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोल खानाविरुद्धच्या लढाईत प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. त्याच लढाईत हंबीरराव मोहिते यांनी स्वतःहून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवत शत्रू सैन्याचा पराभव केला. त्यांचा हा पराक्रम बघत प्रतापराव गुजर यांच्या नंतर रिकाम्या झालेल्या सेनापती पदाच्या जागी प्रतापरावांसारखाच त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेणारा निधड्या छातीचा वीर असावा म्हणून शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांची निवड केली. सोबत त्यांना हंबीरराव हा किताबही बहाल केला आणि हंबीरराव मोहिते झाले अष्टप्रधान मंडळातल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यानं मुघली आणि आदिलशाही प्रदेशात अक्षरशः धुमाकूळ घातला. खान्देश, अहमदाबाद, औरंगाबाद, बुरहानपूर, वराड, माहूर, जालना अशी नर्मदेपर्यंत हंबीररावांची घोडदौड सुरूच होती. या सगळ्या मोहिमांमधून स्वराज्याच्या खजिन्यामध्ये अतिशय मोलाची भर पडत गेली. यानंतर हंबीरराव महाराजांसोबत दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा या दक्षिण दिग्विजय मोहिमेत हंबीरराव हे आघाडीवर होते. या मोहिमेत त्यांनी जिंजी किल्ल्याच्या उत्तरेला आदिलशहाकडे असलेल्या अतिशय बळकट आणि बुलंद अशा वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्ला खान या किल्लेदारानं या किल्ल्याचा केलेला बंदोबस्त हा अतिशय कडक होता.
या किल्ल्याचा तटही अतिशय मजबूत होता. कोटाच्या बाहेरील असलेल्या खंदकांमध्ये असंख्य सुसरी सोडलेल्या होत्या. पण इतका मजबूत असलेल्या या गडावरही हंबीररावांच्या पक्क्या वेढ्यामुळे उपासमार होऊ लागली आणि वेल्लोरचा हा किल्ला 22 जुलै 1678 मराठ्यांच्या ताब्यात आला. हंबीररावांनी दक्षिणेकडची दिग्विजय मोहीम यशस्वी करून दाखवली. महाराज जिंजीकडे गेले आणि त्यांनी जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला. त्याच वेळेला वेल्लोरचा किल्ला सुद्धा हंबीरराव मोहितेंनी जिंकून घेतला. या जिंजीच्या किल्ल्यानं आणि वेल्लोरच्या किल्ल्यानं पुढे मराठेशाहीच्या अत्यंत कठीण समयाला साथ दिलेली आपल्याला आढळते. कारण संगमेश्वरला छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाकडनं कैद झाले. पुढच्या 40 दिवसात औरंगजेबानं त्यांचा क्रूरपणे वध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे स्वराज्यामध्ये एक प्रकारची पोकळी तयार झाली होती. नेमकं याच वेळी अष्टप्रधानांपैकी अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निमजी तसंच हिरोजी फर्जंद यांनी संभाजीराजांचा गादीवरचा हक्क नाकारत शंभूराजांचे सावत्र भाऊ राजारामराजे उर्फ रामराजे यांचे 21 मे 1680 मंचकारोहण केलं. यावेळी शंभूराजे हे पन्हाळगडावर होते. या मंडळींना वाटलं की सरसेनापती हंबीरराव देखील या कटामध्ये सामील होतील. कारण रामराजे हे हंबीररावांचे सख्खे भाचे होते आणि म्हणूनच या मंडळींनी हंबीररावांना शंभूराजे यांना कैद करायला सांगितलं. या महत्वाच्या प्रसंगी हंबीररावांची भूमिका अतिशय महत्वाची आणि मोलाची ठरली. हंबीररावांनी संभाजी महाराजांना साथ देत हा डाव हाणून पाडला. या कठीण प्रसंगी हंबीररावांनी जी स्वामीनिष्ठा दाखवली त्याला मराठ्यांच्या इतिहासात तोडच नाही. हंबीरराव हे पुरते जाणून होते की अशा वेळी शत्रूच्या प्रचंड सेनेशी संभाजीराजांसारखाच छावा लढू शकतो आणि म्हणूनच त्यांनी फक्त आणि फक्त स्वराज्याच्याच हिताचा विचार करत शंभूराजांना साथ देण्याचा निश्चय केला. आणि या कटामध्ये सामील असणाऱ्या मंडळींना हंबीररावांनी कैद करून पन्हाळगडावर शंभूराजांच्या समोर सादर केलं. या कैद्यांना किल्लेदार मळोजीबाबांच्या ताब्यात देऊन शंभूराजे हंबीररावांसोबत रायगडावर आले. शंभूराजांचा खंबीर असा आधार म्हणजेच हंबीरराव मोहिते त्यांच्या पाठीशी नसते तर आजचा इतिहास काही वेगळाच असता. 16 जानेवारी 1681 रायगडावर शंभूराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य समर सुरू झालं. कारण 1681 नोव्हेंबर महिन्यात दख्खन काबीज करण्यासाठी निघालेला आलमगीर औरंगजेब त्याच्या प्रचंड अशा मुघली सैन्यासह बुऱ्हाणपुरात पोचला देखील होता. हे तेज बुऱ्हाणपूर जे हंबीररावांनी अक्षरशः उद्ध्वस्त केलेलं होतं. आता मराठा मुघल हा संघर्ष सुरू झाला तो किल्ले रामशेदच्या लढाईनं. हंबीररावांच्या अतिशय महत्वाच्या मोहिमेपैकी बुऱ्हाणपूरची स्वारी महत्वाची मानली जाते. 30 जानेवारी 1681 आपल्या 2000 सैन्यासह हंबीररावांनी बुऱ्हाणपुरावर हल्ला केला. या हल्ल्याला घाबरून मुघली अधिकारी काकर खान हा कोटात दडून बसला. कोटाच्या बाहेर हसनपुरा, शहागंजपुरा, शहाजहानपुरा, खुर्रमपुरा, नवापुरा आणि बहादूरपुरा अशी 18 पुरा होती. जडजवाहीर, सोने चांदी, रत्न असा लाखो रुपयांचा ऐवज या पुऱ्यांमध्ये मराठ्यांना सापडला. हंबीररावांनी बुऱ्हाणपूर साफ लुटलं आणि पेटवून दिलं. तब्बल 3 दिवस ही लूट सुरूच होती. कोटाच्या आत दडलेल्या काकरखानाला सोडून सगळे सोनं, रत्न आणि जडजवाहीर घेत हंबीरराव स्वराज्याकडे निघाले. हा विजय हंबीररावांच्या पराक्रमाचं प्रतीक ठरला. हंबीरराव मोहितेंनी गाजवलेल्या या पराक्रमाची शौर्यगाथा यापुढे देखील आपण जाणून घेणार आहोत. पण एका ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, बघत रहा लोकशाही न्यूज. ब्रेकनंतर गाथा शौर्याची मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. औरंगजेब महाराष्ट्रात येऊन तब्बल 7 वर्ष पूर्ण झालेली होती. पण महाराष्ट्र काबीज करायला त्याच्या सैन्याला बिलकुलही यश मिळालं नव्हतं. उलट मराठा सैन्य त्याच्या सैन्यावर भारी पडत होतं. अशातच 1687 औरंगजेबानं आपल्या अतिशय विश्वासू सरदार असलेल्या सरझा खान याला प्रचंड अशी सेना
आणि दारुगोळा देत वाई भाग आणि त्या नजीकचे सगळे किल्ले काबीज करायला पाठवलं. यावेळेला हंबीररावांचं सैन्य कोयना नदी ओलांडत तळभिडला वाड्यावर पोहोचलं होतं. हंबीरराव हे बऱ्याच दिवसांनी घरी परतले होते, त्यामुळं त्यांच्या काही अव्वल साथीदारांसह वाड्यावर पंचपक्वान्न भोजनाची पानं वाढली होती. इतक्यातच जेवणात खडा सापडावा अशी हेरांकडून एक बातमी त्यांच्या कानावर पडली की औरंगजेबानं सरझा खान याला स्वराज्य काबीज करायला पाठवलंय. आता तो प्रतापगडाच्या दिशेनं निघालेला आहे आणि काही तासातच तो प्रतापगडापाशी पोहोचतोय. ही बातमी ऐकताच हंबीररावांची तळपायाची आग मस्तकात गेली. हंबीररावांनी पुढ्यातल्या ताटाला हात जोडले आणि ताट पुढे केलं. त्याचप्रमाणे मराठा सैन्यानं ताटाच्या पाया पडून हर हर महादेवच्या जयघोषानं लढाईच्या तयारीला सुरुवातही केली. शस्त्रसाठ्यासह हंबीररावांसोबत सारं सैन्य घोड्याला टापा मारत वाड्याबाहेर पडलं. रात्रीच्या अंधारात मराठा सैन्याचे घोडे सरझा खानचा काळ बनून भर वेगात पळत होते. हंबीररावांना अंधारात दुरून काही आपल्या हेरांच्या मशाली सैन्याच्या दिशेनं येताना दिसल्या. हंबीररावांना हेरांकडून खबर मिळाली की सरझा खानाची 25,000 फौज सातारा सोडून आता वाईच्या दिशेनं सरकतीये आणि उद्या ही फौज वाई सोडून पसरणी घाटाची खिंड काबीज करेल. आणि खिंड जर गेली तर सरझा खानाला स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी 10 पट बळ मिळणार होतं. ही बातमी समजताच सारे मराठा द्वेषानं उसळले. हंबीररावांनी आपल्या घोड्याचा लगाम खेचला, तसं सारं सैन्य थांबलं. हंबीरराव सैन्याला म्हणाले, सरझा खान पसरणी घाटाच्या खिंडीकडे पोहोचण्या अगोदर आपण कोयनेच्या काठाकाठानं वासोटा किल्ल्याच्या पायथ्यानं जंगलाची वाट धरू. वैरी समजा वाऱ्याच्या वेगानं जरी गेला तरी त्याला सहज अडवू. हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यानं कोयनेच्या नदीकाठची वाट धरली. जंगलातून कमरे इतक्या गवतातून घोडे सुसाट धावू लागले. हंबीररावाच्या पाठीपुढे 10,000 घोडे जंगल तुडवत पळत होते. हंबीरराव मावळ्यांना म्हणाले, चला नेटानं, जरा पासरणीचं नाक वैराच्या हातात गेलं तर खूप मोठा घोटाळा होऊ शकतो. एवढं प्रचंड अंतर मराठा सैन्यानं अवघ्या 8 ते 10 तासात गाठलं. तिथं त्यांनी दुपारची थोडी विश्रांतीही घेतली होती. त्यावेळेला सरझा खानचं निम्मं लष्कर पासरणीचा घाट ओलांडत वरही आलेलं होतं. सरझा खानच्या सैन्यानं रात्रीचा मुक्काम तिथंच ठोकला आणि पहाटेच्या पाचगणीच्या थंडीत हर हर महादेवचा एकच गजर झाला. हंबीररावांची घोडी सरझा खानवर धावली. लुटालूट आणि कापाकापी सुरू झाली. सरझा खानाचं सैन्य साखर झोपेत असतानाच मराठा सैन्य त्यांच्यावर तुटून पडलं. मुघली सैन्याची भंभेरी उडाली. पाचगणीच्या घाट रस्त्यातनं मुघल सैन्याला पळताही येत नव्हतं, इतकं मराठा सैन्यानं मुघलांना हैराण करून सोडलं. मराठा सैन्यानं आता किमान 2,000 मुघलांचा तरी खात्मा केला असावा. मराठा सैन्याच्या भयंकर अशा रेट्यानं जीव मुठीत धरून मुघली सैन्य वाईच्या दिशेनं पळत होतं. सूर्य उगवण्याआधीच हंबीररावांनी खिंड आणि घाट दोन्ही ताब्यात घेतलं. मराठ्यांच्या दहशतीखाली आलेलं हे मुघली सैन्य परत मागे आलेल्या दिशेनं नदी ओलांडून जंगलाच्या दिशेनं पळत सुटलं. सरझा खानानं माघार घेतली होती, पण आज मात्र हंबीररावांमध्ये वीरश्री संचारली होती. आपल्या घोड्याला लगाम लावत ते उपस्थित मावळ्यांना उद्गारले, आज सरझा खानाचा एकही सैनिक स्वराज्यातनं परत गेला नाही पाहिजे. आपला एक मावळा 10 मुघली सैन्याला भारी आहे. सरझा खानाला आज मुळासकट संपवून टाका. चढवा हमला मुघलांवर. हंबीरराव मोहिते यांचे प्रेरक शब्द मराठा सैन्याच्या कानात गुंजू लागले. तलवारींवर तलवारींची पातक खणाणू लागली. संख्येनं कमी असलेलं मराठा सैन्य दुश्मनाच्या सैन्यावर अक्षरशः तुटून पडलं. हाणाहाणी आणि कापाकापीला जोर चढला. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. पश्चिमेकडे हलेपर्यंत सरझा खानानं खूप नेट धरला होता, पण खळीला आलेल्या मराठा सैन्यानं मुघली सैन्याचं आणखी 3 ते 4 हजार सैन्य संपवलं. हंबीरराव घोड्यावर बसून दोन्ही हातांनी तलवार फिरवत मुघली सैन्य कापत सुटले होते. मराठ्यांचं हे रौद्र रूप पाहत सरझा खानाचं सैन्य आता रण सोडून पळू लागलं होतं. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या सैन्याला हैराण करून सोडायचं एवढंच धोरण त्याने आखलेलं आहे असं नाही. ते मध्य प्रदेशात गेले, नर्मदा ओलांडून गुजरातमध्ये गेले,
आणि तिथली मोगली ठाणी त्यांनी लुटली आणि स्वराज्याला लागणारा पैसा धन हे सगळं त्यांनी स्वराज्याला मिळवलं. त्यांची शेवटची जी लढाई आहे ती वाईच्या परिसरात झाली. सरजा खान म्हणून औरंगजेबाचा एक सरदार आहे. दुर्दैवानं या लढाईतच तोफेचा गोळा वर्मी लागून हंबीरराव शांत झाले आणि धाराला गेले. सरजा खान पळणारं हे मुघली सैन्य पाहून गडबडला. त्यानं त्याच्या सैन्याला त्याला संरक्षण द्यायला सांगितलं आणि खुद्द पळणाऱ्या सैन्याच्या मध्यभागी जाऊन तो सुद्धा पळू लागला. मराठ्यांनी खानाचा पूर्ण गोठ लुटला. 1500 हत्ती आणि 1800 घोडे मराठ्यांच्या हाती लागले. खानाच्या लष्करानं बांधा बांधानं पेरलेले जंबुरके आणि छोट्या तोफा सोडून पळ काढलेला होता. मराठ्यांच्या विजयाचे ढोल आणि नगारे वाजू लागले. मंगलवाद्य वाजत होते इतक्यात बाजूच्या झाडीमध्ये काहीतरी खसखसल्यासारखं झालं. तिथं एक मुघली सैनिक जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या पायाला खूप मोठी दुखापत झाली होती. त्या सैनिकानं त्याच्या समोर असलेल्या जांभूरकेला बत्ती शिलगवली. तोफेच्या काळ्या धुराच्या दाटीनं हंबीररावांना काही कळायच्या आतच प्रचंड आवाज करत गोळा तोफेतून हंबीररावांच्या दिशेनं उडाला. साऱ्यांचं काळीच सरकलं. हंबीररावांना वाचवण्यासाठी मराठा सैनिकांनी त्यांच्याकडे धावही घेतली होती. पण कठोर काळाचा खांब कोसळला होता. समोर हंबीररावांचा अर्धा भाजलेला बलवान देह घोड्यावरून खाली कोसळला. मराठा सैनिकांनी जांभूरक्यावर उडी मारत मुघली सैनिकाचं शिर धडापासून वेगळं केलं. पण तिथे रायगडाच्या बलशाली पायरीचा पाशा केंद्रळच्या जंगलात धारातीर्थी पडला आणि एका जिद्दी पर्वाचा अंत झाला. संभाजीराजांच्या पडत्या काळामध्ये खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे हंबीरराव मोहिते संभाजीरावांना पोरके करून गेले. शिवाजी महाराजांच्या काळापासून अगदी एकनिष्ठेनं रणांगणात राहत शौर्य गाजवणारे हंबीरराव अखेरच्या क्षणापर्यंत हिंदवी स्वराज्याची सेवा करीत राहिले. हंबीररावांच्या मृत्यूनं निस्पृह प्रामाणिक कर्तव्यदक्ष निष्ठावान आणि शूर असा सरसेनापती स्वराज्यानं गमावला. असा नायक खंबीर हंबीर गेला आणि म्हणून म्हणा असं वाटतं असा ना कधी पुरुषार्थ शिवशाहीत झाला. रणांगण यालाच आपलं घर मानणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या पराक्रमाची समशेर चौफेर फिरवणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा. पुन्हा भेटूया गाथा शौर्याची मध्ये अशीच एक शौर्यगाथा जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही बघत राहा लोकशाही न्यूज.